देवाली कॅम्प येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तनुजा भोईर गोलप, निलेश भोईर, दत्तात्रय गोतिसे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमास मनोज मैजदुने, सुनील मैजदुने, रोशन कदम, अनिल घोलप, शुभम तुपलोंडे, विनायक मैजदुने आदी उपस्थित होते. यावेळी भोईर दाम्पत्याने मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दीपक परदेशी, माया नुनसे, माया परदेशी, शीला परदेशी, सुरेश परदेशी, नैना नुनसे, रुपाली गार्दे, नीतू परदेशी, कमलेश करोटे, सुखदेव जाधव आदींसह समिती पदाधिकारी प्रयत्नशील होते. स्वागत काशीबाई नुनसे, सूत्रसंचालन प्रवीण परदेशी, तर आभार अशोक परदेशी यांनी मानले. देवळेली कॅम्प येथे संत रोहिदास महाराज जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमामध्ये महिलांचा उत्कृष्ट प्रतिसाद आणि पुरुषांचाही प्रतिसाद आहे. इथे जो कार्यक्रम जयंती जी साजरी करण्यात आलेली आहे, प्रथम वर्ष असल्यामुळे महिलांनी चांगलाही प्रतिसाद दिलेला आहे. इथून पुढेही भरपूर महिला आणि पुरुषांचा प्रतिसाद राहील अशी मी अपेक्षा करते आणि आम्हाला या कार्यक्रमामध्ये बोलवल्याबद्दल हार्दिक संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांची 642वी जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने देवळली काम शाखेने अत्यंत सुंदर नियोजन केलेलं आहे. इथं इतक्या बहुसंख्येने महिला पुरुष इथं उपस्थित आहे. संत रविदासांनी जगाला महान उपदेश केला आणि मानसिकतेचं, मानवतेचं त्यावेळेला दर्शन घडवलं. 14व्या शतकामध्ये संपूर्ण भारतभर त्यांनी फिरून मानवता प्रसार केला. त्यावेळेला त्यांनी सर्वांना एक मंत्र दिला, मन आहे चंगा तर कठोते मी गंगा, ऐसा चाहू राज मी कोही नाराय भूका, असा त्यांनी एक मोठा जगाला संदेश दिला. आणि त्यांनी त्यावेळेला जे काम केलं त्यांच्या कामाला प्रभावित होऊन उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान तिथले 56 राजे त्यांचे शिष्य होते. संत मीराबाई याही त्यांच्या शिष्य होत्या. त्यांनी खूप मोठं काम केलं आणि जे दोहे त्यांनी केले त्या दोह्यांमधून 40 दोहे गुरु ग्रंथराजामध्ये गुरुद्वारामध्ये रोज पटले जातात. आणि त्या 40 दोह्याच्या अर्थावर संत शिरोमणी रविदासांना सर्व शीख समाज आदराचं स्थान दिलेलं आहे. अशा ह्या महान आपल्या संत पुरुषाला आज 642 वेळ अभिवादन करत आहोत. प्रथम वर्ष असूनसुद्धा इतक्या भव्य प्रमाणामध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केला. आयोजक सर्व आयोजक मंडळ जे आहे, मुनसेताई, परदेशी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, सर्व कॅम्पमधल्या भगिनी बंधू यांना एक खूप खूप हार्दिक अभिनंदन. कारण असंच इतकं एकीने जर राहिलो तरच आपलं पुढं चांगलं होणार आहे. आपण जर कोणाचे उणे दुणे जर काढले तर आपण मागं राहतो. म्हणून आपल्या आपसातले वाद सोडून द्या आणि संत रविदासांच्या उपदेशावर एकत्र होऊन चाला, आपलं कल्याण होईल. संत रोहिदास महाराज यांना मी शतशत नमस्कार माझा, तसेच महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचाही मी त्यांना नतमस्तक होते. आपल्या येथील जेवढेही कार्याधिकारी आहे, पदाधिकारी आहे, गोतीचे साहेब, मैदुने साहेब, गोलपताई यांनी जे आम्हाला सहकार्य केलं, त्यांचं मूल्यवान वेळ इथे देऊन आमच्यात उपस्थिती दाखवली, तसेच आमच्या येथील देवळी कॅम्प येथील सगळ्या महिला तसेच पुरुष मंडळी यांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य दिलं, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.